अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयामध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। शिक्षक दिनाच्या निमित्त आज या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। याबरोबरच शाळेमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणारे बी टी बोरसे, एस यू जावळे, भरत पाटील, नंदू राठोड या 4 शिक्षकांना पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विष्णू दुसाने यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। आज शिक्षक दिन असल्याने रोज ज्ञानदानाने पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। याबरोबरच शाळेचे सर्व कामकाज सुद्धा या विद्यार्थ्यांनी आज सांभाळले। शेंदुर्णी येथे उत्साहामध्ये पार पडलेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राचीन भारतातील शिक्षणाची परंपरा ज्यांच्या जीवन चरित्रातून सुंदरपणे साकार होते ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन माणसातील मांगल्य जागविणारे भारतीय संस्कृतीचे थोर भाष्यकार होते। मी एवढंच त्यांच्याविषयी सांगेन, कारण बरेच त्यांनी सांगितलं। परंतु डॉक्टर राधाकृष्णन हे तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते। अतिशय त्यांचा या तत्वज्ञानावर अभ्यास होता। मी तिरुपती जवळ मला वाटतं या तीर्थक्षेत्री 5 सप्टेंबर 1888 मध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांना मी म्हणालो तत्वज्ञानाचे ते खूप अभ्यासक होते। त्यांचे पुरस्कार जर पाहिले तर अनंत पुरस्कार त्यांना मिळालेले। त्यांचं प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू असा चढता प्रवास। आणि त्यानंतर मी रशियातील राजदूत, त्यांनी त्यांची गोष्ट सांगितली। रशियामध्ये ते राजदूत झाले भारताचे, त्यानंतर उपराष्ट्रपती झाले आणि त्यानंतर भारतातलं सर्वोच्च असं पद राष्ट्रपती हे पद सुद्धा त्यांना मिळालं। म्हणजे एक शिक्षक या भारताचा प्रथम नागरिक बनू शकतो हे त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला दिसून आलं। अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बांधवांना, तीज को ऐसा होना चाहिए, गुरु को सब कुछ दे, तीज को ऐसा होना चाहिए, गुरु को सब कुछ दे, गुरु को ऐसा होना चाहिए, शीश से कुछ नहीं ले, हा संत कबीरांचा दोहा शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणवैशिष्ट्य स्पष्ट करतो। आज शिक्षक दिन व या शिक्षक दिनाच्या औचित्यावर आज आपल्याला वाटतो, शिक्षक गुरु म्हणजे आयुष्याच्या बांधकामाचा पाया, आणि हा पाया जर कच्चा राहिला तर आयुष्याचं सगळं गणितच चुकतं। कारण एखाद्या इमारतीचा पाया कच्चा राहिला तर ती एकच इमारत कोसळते, मात्र हा शिक्षण रूपी पाया जर कच्चा राहिला तर हजारो इमारती कोसळतात। शिक्षक फक्त डॉक्टर, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, जज यांनाच घडवत नसतात, तर शिक्षक एक चांगला व्यक्ती घडवत असतात। आणि माझ्या मते तर शिक्षक नसतील तर चांगला नागरिक घडणं शक्य नाही। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हात आणि डोळे यासारखं असतं। हाताला काही लागलं, दुखलं, खोकलं तर डोळ्यांना त्याच्या वेदना होतात आणि डोळ्यातून अश्रू ओघळले जातात, मात्र ह्या वेदना पाहून हातच त्या वेदना सावरायला पुढे सरसावतात। असं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं एकमेकांना समजून आणि सामावून घेणार असतो। आज शिक्षक दिनानिमित्ताने आपल्या शाळेत आदर्श शिक्षकही निवडले जातात। खरं सांगायचं म्हटलं ना तर प्रत्येक शिक्षक मुळात आदर्श असतात। चांगला नागरिक घडवणं हा त्यांचा मुख्य उद्देश असतो। टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड, टुडे ऑल नाऊ द रिझल्ट
रिलीजन इज गॅदरिंग हर सेलिब्रेटेड टीचर्स डे ऑन 5th September डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण बर्थ अनिव्हर्सरी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया सम स्टुडंट अँड फ्रेंड्स ही रिक्वेस्टेड फ्रॉम हिज बर्थडे सेलिब्रेट ही रिप्लाईड इन्स्टंट ऑफ सेलिब्रेटिंग माय बर्थडे इट वुल बी माय प्राऊड ऑफ द प्रिव्हिलेज 5th September ऑब्झर्व ॲज टीचर्स डे टीचर्स नेम वॉज ड्यू डे मेनी कॉलेज स्कूल युनिव्हर्सिटीज ऑल्सो राधाकृष्ण वॉज सर्वल अवॉर्ड राधा अध्यापक पर्यवेक्षक शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो प्रोटोकॉल प्रमाणे आपण पहिल्या मुद्द्यात बोलूया. आज 5 सप्टेंबर म्हणजे आपल्या कार्याला श्रेष्ठत्व द्या हे सांगणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज शिक्षक दिन म्हणून सर्व भारतामध्ये साजरा केला जातो. बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच कशाला आपल्या पण शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावली आहे आणि भूमिका बजावून चांगल्या पद्धतीनं शिक्षणाचं कार्य पार पाडलेलं आहे. अशा पद्धतीनं डॉक्टर राधाकृष्ण यांच्यामध्ये शिक्षकाच्या संदर्भामध्ये त्यांनी काय माहिती दिली आहे किंवा काय व्याख्या केली आहे. जगाच्या खिडकीतील किरण म्हणजे शिक्षक. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते, तत्वज्ञ होते, गणितज्ञ होते आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वाचनात आल्याप्रमाणे जे 32 शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले त्याच्यामध्ये यांचं नाव होतं. त्याचप्रमाणे त्याच्यात बरेच नावं सांगता येतील. श्रीनिवास रामानुजन आहे आणि अशा प्रमाणे बरेच नावं आहे. तत्वज्ञान हा किचकट कंटाळवाना कठीण विषय ते सोपा आणि रंजक पद्धतीने सोपा करून शिकवत. तत्वज्ञान म्हणजे जीवनासह सर्व विश्वाचा अर्थ सांगणारं एक शास्त्र आहे. हे नेहमी म्हणायचे गुरुपद प्राप्त करायचे असेल तर तत्वचिंतक बना. त्यांच्या या तपस्वी व्यक्तिमत्वामुळे शिक्षक हे पद गौरवाचं ठरलेलं आहे. त्यांनी एमएची परीक्षा देत असताना वेदांतातील नीतीशास्त्र हा प्रबंध सादर केला आणि त्या प्रबंधामुळे त्यांना PhD ही पदवी मिळाली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी जेथे जेथे पाय ठेवले तेथे तेथे केवळ सोनं केलं ते सतत 40 वर्ष शिक्षक म्हणून राहिले. विद्यार्थी प्रिय हिंदू बनारस विद्यापीठात मदन मोहन मालवीय हे निवृत्त झाले आणि त्यांनी राधाकृष्ण यांची नियुक्ती केली. त्यांच्या गुणांचा कार्याचा परिपाक म्हणून भारत सरकारने भारतरत्न हा किताब दिला आणि गौरवलं. 12 मे 1962 मध्ये ते राष्ट्रपती झाले. इंग्रजी भाषेवर चांगल्या प्रकारचं प्रभुत्व होतं आणि म्हणून रशियामध्ये भारताचे वकील झाले. पुरातन काळापासूनच शिक्षकांना महत्वाचं स्थान आहे समाजामध्ये. द्रोणाचार्य असेल, महर्षी व्यास असेल. एकदा एका छोटीशी गोष्ट आहे ती राजाने आपल्या राज्यामध्ये दवंडी दिली आणि सांगितलं की ज्या माणसाने समाजासाठी सर्वोत्तम असं काम केलंय त्याचा मला सत्कार करायचा आहे. हे राज्यातील सर्व जनतेने ऐकलं आणि सांगितलं. तिथं सगळं जमलंय, दानशूर, व्यापारी, समाजसेवक, श्रीमंत आणि जो तो सिद्ध करू लागला की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा, आपल्या परीनं सन्मानास कसा पात्र आहे सांगायला लागला. राजाचं मात्र समाधान होत नव्हतं. राजा अस्वस्थ होता. त्याचं समाधान न झाल्यामुळे तो थोडा थांबला आणि थोड्या वेळानं एक तेजस्वी चेहऱ्याचा अतिशय साध्या वेशातील वृद्ध माणूस दरबारामध्ये प्रवेश करतो आणि राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि निश्चित केलं की हीच व्यक्ती सन्मानास पात्र आहे. अशा पद्धतीनं जनतेला किंवा समाजाचे भवितव्य घडविण्यामध्ये शिक्षकाचा किती मोलाचा वाटा असतो ही दृष्टी त्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे असं म्हणता येईल, द
डॉक्टर राधाकृष्णन ग्रेट मेन लाइक डॉक्टर राधाकृष्णन नेवर मेक शो ऑफ देअर गुड डेज. सत्पुरुष कधीही आपल्या कार्याचा गाजावाजा करत नाही. हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये शाळेने संस्थेने आमाचारी शिक्षकांचा सन्मान केला. त्यामध्ये संस्था असेल, शाळेचे चारही पदाधिकारी असतील, त्यांचा मी ऋणी आहे. गरुड परिवार असेल. दुसरा प्रश्न असा की सर शिक्षक हा आदर्शच असतो, त्याचं प्रतिनिधी म्हणून मी तर उभा आहे. सगळे आदर्श आहे, मी आजमावले आहे. प्रत्येक शिक्षक त्याच्या त्याच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. तुमचं प्रतिनिधित्व म्हणून मी इथं उभा आहे. मला जेव्हा जेव्हा काही वाटलं पुढे अडचण येते आहे, मी संबंधित बरोबर त्या शिक्षकाकडे जाऊन विचारतो, मला अचूक उत्तर मिळतं. आणि म्हणून मी परीक्षा म्हणजे मला माहिती आहे तू जो तो त्याच्या त्याच्या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. आणि म्हणून मला पुरस्कार दिला म्हणून काही विशेष बाब नाही, मी तुमच्यामध्येच आहे, तुमच्यातला प्रतिनिधी इथं उभा आहे. अशा पद्धतीनं तुमचं शाळेने जो आम्हाला सन्मान दिला त्याच्याबद्दल शाळेचे ऋण व्यक्त करतो, तुमच्या ऋणात राहू इच्छितो. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मंचावर उपस्थित सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंपी सर, उपमुख्याध्यापक जैन सर, माझे सहकारी मित्र केस पाटील सर, परदेशी सर, पत्रकार बंधू, विद्यार्थी मित्रांना आणि विद्यार्थिनींनो, आज या ठिकाणी सर्वप्रथम मला आज जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार मी माझ्यावर माझ्या वडिलांनंतर ज्यांनी संस्कार केले, बरोबर आजच्या 8 दिवसाला बुधवारी माझ्या काकांचं वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं, तर त्यांना मी हा पुरस्कार सर्वप्रथम समर्पित करतो. आणि यानंतर मी माझ्या सत्कार भाषणाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बरोबर 1992 मी या शाळेमध्ये रुजू झालो. 1992 ते 2018 जवळजवळ 26 वर्षाचा कालावधी बोलता बोलता या शिक्षण क्षेत्रामध्ये निघून गेला. अगदी लहानपणापासून इच्छा होती की आपण शिक्षकी पेशामध्ये कार्य करायचं, आणि म्हणून कदाचित परमेश्वराने आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, मित्रांचं सहकार्य या प्रेरणेतून मी 1992 या विद्यालयामध्ये जेव्हा आलो तेव्हा भूगोल आणि मराठी हे विषय मी शिकवले. आणि त्या वर्षी आर के गरुड सर असतील, राहुल गरुड असतील, डी एस बारी असतील, एस टी वानखेडे, के बी पाटील हे सर्व माझे विद्यार्थी होते त्या काळामध्ये 1992 ते 1996. म्हणजे या ठिकाणी आनंद हा वाटतो की ज्या विद्यालयामध्ये मी शिक्षकाचं कार्य केलं त्या विद्यालयात मध्ये माझेच विद्यार्थी माझ्या समोर विद्यार्थ्यांना विद्यादान करतायत, शिकवतायत, याच्यापेक्षा आणखी जास्त कोणतं आपल्याला या ठिकाणी प्रेम पाहिजे किंवा हे मला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि गेल्या 26 वर्षापासून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडले गेले. सुरुवातीला 3 वर्ष मी शिक्षक पदावर होतो, त्यानंतर वर घेणं पत्नी झाली. पण त्यावेळेस या विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब एस बी पाटील यांची फार मोठी प्रेरणा आमच्या मागे होती. म्हणजे आज मला आमचे जे सहकारी यांचे जे सहकार्य लागतं, मी तसं MA BEd MA मराठी केलं मी, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मला प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर नेमणूक मिळाली. 2 वर्ष मी वरखेडीला होतो, तिथेही मी इयत्ता 9वीचा मराठी घेतला. हिंदू दादा मुख्याध्यापक होते, त्यांनी प्रत्येक जबाबदारी माझ्यावर सोपवली. आणि परत योगायोगाने 1997 मध्ये माझी बदली परत या विद्यालयामध्ये झाली. त्यावेळेस फिजिक्स लॅबला मांडोरे सर होते. आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य की अण्णा एस बी अण्णा जेव्हा एखादी जबाबदारी टाकायचे मग तिथे असं सांगावं लागत नव्हतं की अण्णा मी तर BA BEd आहे, मला तर इंग्रजी येणार नाही, मराठी येणार नाही. त्यांनी सांगितलं जा वर्गावर, वर्गावर जावं लागत होतं. आणि म्हणून मराठी इंग्रजीचे ट्युशन मी 2-3 वर्ष चालवल्यात. भूगोल विषय असेल, प्रत्येक विषय त्यावेळेस मी शिकवला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.